माननीय श्री रवीश पाटील व आरके न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे शतशः आभार मानतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो। भाषणाचे नाव आहे राजा शिव छत्रपती। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिव छत्रपती, आणि ज्या वारसदाराने देखणं सत्य आपल्या खांद्यावर नेलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती। या तीनही महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो। आज मी ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती ज्या मातीने 700 वर्षापूर्वी देवगिरीचं ऐश्वर संपन्न बिलवरी साम्राज्य पाहिलं। याच मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथेच जन्म दिला, इथेच माँसाहेब जिजाऊ बागडल्या, इथेच शिवाजीराजे रमले, आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली। तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला। मित्रांनो, समोर छत्रपती उभे असताना समोर अशी गर्दी असली त्यातनं माणसं जरा गर्दी असली वर मराठ्यांची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे। पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा पेटून उठायचा, पण काळ इतका बदलला आहे की खुद बोलणारा जरी पेटला तर ऐकणारा थंडच असतो। त्यामुळे बोलणाऱ्याला कळत नाही की आपण काय बोलत आहोत, तर ऐकणाऱ्याला कळत नाही तर आपण काय ऐकत आहोत, त्यामुळे मोठ्याने घोळत असतो। खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, हा एक इतिहास आहे। मित्रांनो, सह्याद्रीच्या कडाकापाऱ्यांनाही पादर फुटेल, डोंगरमात्यांनाही घाम फुटेल आणि झाडे झुडपेही शहरतील अशा परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्माण केले। ते राजे म्हणजे कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। त्यांच्याबद्दल मला एक कविता म्हणायची वाटते, ती म्हणजे ही ध्येयाची तलवार शिवबाजी, शत्रूचा कर्दनकाळ परवाने जीवाजी, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो जाणीव ठेवा शिवबाजा इतिहासाची, जाणीव ठेवा शिवबाजा इतिहासाची। आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गणिमिकावा खेळत भल्या शत्रूंना पाणी पाजले ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जाता जाता मी एवढंच म्हणेन की 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना जो करोडोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो तोच खरा शिवाजी, तोच खरा शिवाजी। धन्यवाद।